मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी पूनम. आपण पाहतात न्यूज 24 सह्याद्री. पाहूया दिवसभरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 24 हेडलाईन्स मध्ये. पृथ्वीराज चव्हाणांकडून ठाकरे पवारांचा विशेष उल्लेख, जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा दोन वाक्यात सांगून टाकला. जे करताय त्यासाठी मी तुमच्या पाठीशी आहे, मकरंद देशपांडेंनी सांगितला मनोज जरांगेंच्या भेटीचा किस्सा. फडणवीसांकडून फेर नरेटिव्हचा आरोप, उद्धव ठाकरेंचं चोख प्रत्युत्तर, शरद पवारांनी करून दिली म्हशीची आठवण. विधानसभा निवडणुकीत मोदी जितका सभा घेतील महाविकास आघाडीला तितकाच फायदा होईल, शरद पवारांनी मोदींच्या सभाचा स्ट्राईक रेटच काढला. दंगली घडवण्याचे पाप आम्ही करत नसून खोटे नाटे आरोप खपवून घेणार नाही, कपिल पाटील यांचा सुरेश म्हात्रेंना थेट इशारा. भुजबळांची नाराजगी महायुतीसाठी त्रासदायक, अजित पवारांनी फायनल निर्णय घ्यावा शिंदे गटाच्या नेत्यांनी सुनावले. महाविकास आघाडीने विधानसभेला चड्डू ठोकला, तातडीने एकत्रित निवडणूक लढणार. आमचा स्ट्राईक रेट चांगला त्यामुळे आम्ही मोठे भाऊ, संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य. प्रकाश आंबेडकरांनी एकत्र लढावं वर्षा गायकवाड यांचं थेट आवाहन, युतीसाठी काँग्रेसचे दरवाजे खुले. मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल फोन आणला, कीर्तीकरांचा संशय असलेला तो व्यक्ती निघाला वायकरांचा मेहुणा. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू, 8 नक्षलवाद्यांचा खात्मा तर 1 जवान जखमी. भाजपाच्या उमेदवार असल्यामुळेच पंकजा मुंडेंचा पराभव, अपक्ष असत्या तर विजयी झाल्या असत्या, नेत्यांचं मोठं वक्तव्य. छगन भुजबळ यांची इच्छा मारली जाते याची किंमत कदाचित मोजावी लागेल, अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. किल्लारी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि कर्मचाऱ्यांत वाद वाढला. आंतरराष्ट्रीय सोनसाखळी व बॅग खेचणाऱ्या दोन सराईत आरोपींना शिफारसीने अटक. महाविकास आघाडीमध्ये छोटा मोठा भाऊ कोणीही नाही, लवकरच जागा वाटप करणार, पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम. नशेसाठी वापरण्यात येणारे 10 लाखाचे डोडो पावडर जप्त, आरोपीस अटक. मुंबईतील भाजपाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची झाडाझडती. लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण, 3 लाख रुपयेही उकळले. मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा उपोषण करावे लागणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. कत्तलीसाठी गोवंश डांबून ठेवले, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल. उज्ज्वल निकम पुन्हा विशेष सरकारी वकील, सांगलीतील खटल्यासह राज्यातील खटल्यात हजर राहणार. माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींच्या बेकायदा बांधकामावर बुलडोझर, तक्रारीनंतर महापालिकेची कारवाई. नागरी हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे लोहगाव विमानतळावर जंगी स्वागत. सह्याद्री टॉप 24 हेडलाईन्समध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री.